माझ्या मम्मी पप्पांना झालेली दुसरी मुलगी होती, तर त्यावेळेला ते दुसरी मुलगी झाली ह्याचं दुःख तर होतं, त्यातनं मम्मीच्या शरीरात आहे ना डॉक्टरांच्या चुकीमुळे फक्त एक हत्यार राहिलं होतं जे की 1.5-2 इंचाचं होतं, तर त्याच्यामुळे ना मम्मीच्या शरीरात खूप साऱ्या जखमा झाल्या, तिची गर्भाशयाची पिशवी पण फाटली, म्हणजे ती अगदी मरणाच्या दारात गेलेली. तर गावाकडच्या लोकांचा हा समज होता की ही मुलगी जन्माला आली म्हणून हे सगळं झालं, हिलाच तिच्यावरून म्हणजे हिलाच तिच्या मम्मीवरून ओवाळून टाका, म्हणजे उकिरडा टाकून द्या की ही मुलगी अपेशी आहे, ह्या मुलीमुळेच फक्त एवढं सगळं होतंय असं गावाकडच्या लोकांना वाटायला लागलं. तर कसं आपल्या मुलीचं कुठंतरी अफेअर आहे हे कळल्याच्यानंतर मम्मी पप्पा पण तेवढे सावध होतात. तर म्हणजे माझ्यावरती अशी कंडिशन आली की एका साईडला मम्मी हॉस्पिटलमध्ये, तिने पण औषध घेतलं होतं, ह्यांनी पण औषध घेतलं हे हॉस्पिटलमध्ये, आणि माझ्या मामाने एक डायलॉग मारला होता की आपल्या जातीत किती पोरं पडले, तुला हाच पोरगा का सुचला, तुला हाच पोरगा का आवडला, की एक दिवस असा झाला की आम्हाला खायला सुद्धा घरात काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला आहे ना खरंच खूप, म्हणजे मी पण खूप रडले होते, माझे मिस्टर पण आम्ही दोघंही खूप रडलो होतो की यार आपल्यावरती ही काय वेळ आली. आणि त्यावेळेला खूप असं वाटायचं की ज्यावेळेला मी भिकारी होते म्हणजे माझ्याकडे एकही रुपये नव्हता, तर त्यावेळेला जी आपली लोक असतात म्हणजे जे नातेवाईक म्हणा किंवा जी जवळची माणसं, की नमस्कार, मी अश्विनी चोरमले तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती नसून आज ग्रो मोशन ह्यांच्या यूट्यूब चॅनेलवरती दिसते आहे तुम्हाला. तर खूप भारी वाटतं की मला हा असा चान्स भेटला की तुमच्यासमोर हे सगळं माझी लाईफ शेअर करायचा. तर मी राहते आता पुण्यामध्येच, माझं बालपण पण इथलंच पुण्यामध्ये, आणि माझं माहेर पुणे सासर महाबळेश्वरची आहे मी. तर सोशल मीडियावरती तर तुम्ही बघू शकता, माझी इंस्टाग्रामवरतीच अश्विनी चोरमले नावाने प्रोफाईल आहे आणि 7 लाख+ फॉलोअर्स पण आहेत माझे तिकडे. तर खूप छान अशी ग्रो झाली आहे. तर माझा इथंपर्यंतचा लाईफ मी कशी चालली, वाटचाल कशी झाली माझ्या इथंपर्यंतच्या लाईफची, तर ते मी तुम्हाला सांगते. तर मी जेव्हा जन्माला आले, तर जेव्हा पण मुलगी जन्माला येते त्यावेळेला खूप आनंद होतो की घरात एक लक्ष्मी येते, म्हणून सगळे कसे आनंदाने पेढे वाटतात, बर्फी वाटतात. पण माझं जन्माच्या वेळी तर असं अजिबात नाही झालं. त्याचं कारण हे की मी माझ्या मम्मी पप्पांना झालेली दुसरी मुलगी होती. जेव्हा पण पहिली मुलगी असते तर तेव्हा तो आनंद साजरा केला जातो असं, तर दुसरी मुलगी झाल्यानंतर आत्ताच्या काळात म्हणजे आता 2024-23 सुद्धा कोणीच एवढा आनंद साजरा करत नाही की मुलगी झाल्याच्या नंतर. सेकंड मुलगी होते तेव्हा प्रत्येकाला दुःख होतं. तर मी 29 वर्षापूर्वी माझ्या मम्मी पप्पांना झालेली दुसरी मुलगी होती, तर त्यावेळेला ते दुसरी मुलगी झाली ह्याचं दुःख तर होतं, त्यातनं मम्मीच्या शरीरात आहे ना डॉक्टरांच्या चुकीमुळे फक्त एक हत्यार राहिलं होतं जे की 1.5-2 इंचाचं होतं, तर त्याच्यामुळे ना मम्मीच्या शरीरात खूप साऱ्या जखमा झाल्या, तिची गर्भाशयाची पिशवी पण फाटली, म्हणजे ती अगदी मरणाच्या दारात गेलेली. तर गावाकडच्या लोकांचा हा समज होता की ही मुलगी जन्माला आली म्हणून हे सगळं झालं. तर गावाकडच्या लोकांचं असं होतं की हिलाच तिच्यावरून म्हणजे हिलाच तिच्या मम्मीवरून ओवाळून टाका, म्हणजे उकिरडात टाकून द्या की ही मुलगी अपेशी आहे, ह्या मुलीमुळेच फक्त एवढं सगळं होतंय असं गावाकडच्या लोकांना वाटायला लागलं. तर खरंच म्हणजे मी त्यावेळेला तर मला काहीच समजत नव्हतं, मी तर काय अगदी छोटी 2-3 दिवसाचीच बाळ होते. पण आत्ता जेव्हा मला त्या गोष्टींचा म्हणजे असं वाटतं ना की इमॅजिन करते मी की खरंच यार माझ्याबद्दल त्यावेळेला कसे लोक बोलले होते, की कसं त्यावेळेला खरंच खूप वाईट वाटतं की काश म्हणजे ह्या सगळ्या कंडिशनमधून मी आली आहे. पण मम्मीचं असं झालं होतं की ऑफकोर्स आता एक दोन दिवसाच्या बाळाची तर ह्याच्यात काहीच चूक नसते, चूक असते ती म्हणजे डॉक्टरांची चूक होती. पण ते सगळं येऊन पडलं की माझ्यावरती की ही झाली आणि ही अशी झाली की एकदम मम्मी आहे ना जवळपास 2-3 महिने बेड रेस्टच होती. आणि जेव्हा पण बेड रेस्ट होती तर त्या ती पूर्ण झोपून होती, म्हणजे अन्नपाणी तिला घेता येत नव्हतं आणि चालणं वगैरे तर खूपच लांब, अगदी कोमात गेल्यासारखं, म्हणजे मरणाच्याच दारात. आणि गावाकडच्या लोकांचं हेच की त्याच्यामुळे मग माझ्याकडे कोणी लक्ष पण दिलं नाही की ही पडली आहे तर पडू द्या, मेली तर मरू द्या, काहीच फरक पडत नाही हिच्या असण्याने नसण्याने असं की. तर ती कंडिशन होती. पण त्याच्यानंतर मग काय झालं, मम्मी थोडी थोडी रिपेअर होत चालली, म्हणजे खूप दिवस ती ॲडमिट होते वगैरे दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये, आणि मग त्याच्यानंतर ती रिपेअर होत चालली. पण मग मम्मीने मम्मी पप्पा परत पुण्याला आले तिच्या माहेरून, पण मला तिकडेच ठेवलं गेलं की बाबा तू इथेच राहा, कारण मग पहिली पण एक मुलगी होती तिला सांभाळणार की हिला सांभाळणार, त्यातनं मम्मीची अशी कंडिशन. तर त्यावेळेला मग मला तिथेच ठेवण्यात आलं. आणि मग 4-5 वर्ष तरी मी माझ्या आजी आजोबांकडे म्हणजे मम्मीच्या मम्मी पप्पांकडेच राहिले. पण खरंच त्यावेळेला खूप असं वाईट वाटायचं, म्हणजे नाही का सगळे लोक पण वाटायचं की बाबा ही तिच्या आईवडिलांपासून लांब राहते वगैरे असं. आणि आत्ता खरं तर त्यानंतर मग झालं, नंतर मला कळायला लागलं की बाबा हे माझी मम्मी पप्पा नाही आहे, जे माझे आजोबा आहेत
असते आजी आजोबा ते माझे मम्मी पप्पा नाहीत, माझे मम्मी पप्पा दुसरेच कोणी तरी आहेत. मग जेव्हा आपल्याला खायला लागतं तर तेव्हा मग मी म्हणायला लागले की मला माझ्या मम्मी पप्पांसोबत राहायचं आहे वगैरे. तर मग मम्मी पप्पा मला घेऊन परत पुण्याला आले आणि पुण्याची पर त्यांची कंडिशन म्हटलं तर अजिबात अशी चांगली नव्हती. भाड्याचं घर होतं, स्वतःचं कुठली शेती नव्हती, स्वतःचं घर नव्हतं, कसलीही जागा स्वतःची नव्हती. तरी पण मग मम्मी पप्पांनी आम्हाला दोन्ही मुलींना, म्हणजे मम्मी कपडे वगैरे शिवायची, पप्पा आपलं टेम्पररी कुठेही जॉब भेटेल तसा जॉब करत होते. पण ह्या कंडिशनमधून पण त्यांनी आम्हाला खूप सारं शिकवलं. त्यावेळेला पण खूप कंडिशन अशी बेकार होती ना की मला फक्त पास काढून दिला जायचा बसचा आणि ना खर्चायला काही पैसे नसायचे. जेव्हा आपण मैत्रिणी पार्टी करायची ना त्यावेळेला माझ्याकडे एकही रुपये नसायचा. तर असं वाटायचं की यार बाकीच्या मुली किती एन्जॉय करतात, बाकीच्या मुलींची लाईफ किती भारी आहे, पण ह्या सगळ्या लाईफ माझ्यासोबत नव्हते. म्हणजे ते सगळं मी आयुष्य आराम नव्हते बघू शकत असं. की ठीक आहे तरी पण चाललं की आणि कपडे वगैरे, कपड्यांचंच म्हटलं ना तर मी कधी मला नवीन युनिफॉर्म घेतला जायचं नाही. प्रत्येक वेळेला मी माझं कोणाचं तरी मैत्रिणींचे जुने कपडे घालायचे. म्हणजे तर अशी कंडिशन. आणि जेव्हा खूप हेवा वाटायचा ह्या गोष्टींचा की त्यांना किती छान छान ड्रेसेस भेटत आहेत पण आम्हाला नाही. पण ह्या सगळ्याच्यातनं मग थोडं थोडं पुढे होत गेलो. पप्पांना जरा चांगला जॉब लागला, मग जरा घरची परिस्थिती कुठेतरी चांगली झाली. पण कॉलेजमध्ये, कॉलेजचं सांगायचं झालं तर कॉलेजमध्ये मला माझे मिस्टर भेटले, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. ह्याच्यावरूनच तुम्हाला समजते की आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो. आणि असं नाही की अदर कास्ट होती, तर कास्ट तर आमच्या दोघांची एकच होती. आणि एकत्रच कॉलेजला वगैरे जायचं होते, राहायला पण मम्मीच्या इथे जवळपासच होते की त्याच्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट थोडासा वाढत गेला. तर ह्यांनी मला प्रपोज केलं. तर प्रपोज केलं त्यावेळेला, आता कोणतीही मुलगी जेव्हा पण आपण प्रपोज केल्यानंतर कोणी हो तर बोलणारच नाही. आणि मी ह्यांना कसं एक माझा बेस्ट फ्रेंड समजत होते, तर त्यावेळेला ह्यांनीच मला स्वतःहून प्रपोज केलं. तर मग असं मला खूप वेगळं वाटलं की यार हा तर माझा मित्र आहे आणि ह्यांनी मला प्रपोज केला असं कसं काय. तर हो तर बोलणं शक्य नव्हतं. मी तर त्यांना त्यावेळेला नाहीच बोलले होते. पण खूपदा म्हणजे त्यांचं पण खरं तर आजकालच्या मुलामुलींचं असं असतं ना की एकदा प्रपोज करायचा नाही बोललं की त्या मुलीचा विषय सोडून घ्यायचा, ही नाही तर दुसरी कुठली ना कुठली भेटते असं असतं. पण ह्यांचं तसं नव्हतं, ते कंटिन्यू माझ्यावरती एकतर्फी प्रेम करत होते. मी त्यांनी विचारलं त्याच्यानंतर मी वर्षभर त्यांना नाही म्हणत होते, तरी पण वर्षानंतर पण त्यांचा कुठलाही डिसिजन चेंज झाला नाही, तरी पण ते कंटिन्यू त्याच मोमेंटने मला विचारायचे. मी कितीही वेळा नाही म्हटले तरी त्यांनी त्यांचं म्हणजे जिद्द सोडली नव्हती की त्यांनी ते ठरवलंच होतं असं. तर मी नाही का म्हणत होते की मला माहिती होतं की माझ्या घरच्यांची कंडिशन काय होती, त्यांनी आपल्याला किती ह्याच्यातनं मला शिकवलं आहे. तर पुढे जाऊन लोकांनी त्यांना म्हणायला नको की तुमच्या मुलीने असं केलं, तुमच्या मुलीने तसं केलं. मान्य आहे की मुलगा जरी कास्टमधला असला तरी पण बोलणारे तर बोलतात. मग मला माझ्या मम्मी पप्पांवरती कोणी बोट दाखवावं असं अजिबात वाटत नव्हतं. एकतर्फी प्रेम म्हणतो ना असंच ते खूप सारं माझ्यावरती प्रेम करतच होते किती नाही म्हटलं तरी. मग एक दिवस असा झालाच की म्हणजे मी नाही नाही नाना करते प्यार तुम्ही से कर बेटे, तशी माझी गत झाली की मग मी पण कधी त्यांच्या प्रेमात पडले. म्हणजे मी नाही तर म्हणत होते पण प्रेम तर करत होते. तर अशातली गत तर फायनली मग मी ॲक्सेप्ट केलं की हा बाबा की मी पण प्रेम करते तुझ्यावरती असं. आणि मग एक दिवस म्हणजे ह्यांचे हे माझ्या रिलेटिव्समध्येच लागतात, तर ह्यांच्या घरच्यांनी वगैरे ह्यांचे मामा वगैरे होते, तर त्यांनी माझ्या घरापर्यंत ही बातमी गेली फायनली की आमच्या दोघांचा असा असा अफेअर चालू आहे. तर घरी खूप मोठा इश्यू झाला. इश्यू एवढा झाला की माझ्या मम्मीने अक्षरशः औषध पिलं होतं त्या क्षणी. म्हणजे ज्या वेळेला तिला कळलं की माझ्या मुलीने असं कोणासोबत तरी तिचं चालू आहे, तर त्यावेळेला ती औषध पिली होती. आणि ऑफकोर्स जर माझ्या मम्मीने औषध पिली असेल तर मी ह्यांना होकार देणं नाहीच ना. तर त्यावेळेला मी ह्यांना बोलले होते की नाही तुझा आणि माझा काहीच संबंध नाही, आपण आपलं प्रेम इथंच थांबूयात. तर ह्यांना त्यावेळेला खूप टेन्शन आलं की ह्यांना पण माझ्याशिवाय, म्हणजे त्यांना तर काही त्यावेळेला हेच नव्हतं, त्यांनी ठरवलंच होतं की लग्न करेल म्हणजे हीच अशीच करेल. तर ह्यांना पण त्यावेळेला एवढं टेन्शन आलं की त्यांनीही त्यावेळेला पॉयझन घेतलं होतं. तर म्हणजे माझ्यावरती अशी कंडिशन आली की एका साईडला मम्मी हॉस्पिटलमध्ये, तिने पण औषध घेतलं होतं, ह्यांनी पण औषध घेतलं हे हॉस्पिटलमध्ये. काय करायचं काय नाही करायचं हे समजत नव्हतं. तर खूप सारं म्हणजे खूप प्रेशर आहे. त्याच्यानंतर मम्मी थोडी थोडी रिकवर होत गेली. ह्यांना ह्यांच्या मम्मी पप्पांनी ह्यांना गावाला घेऊन गेले. तर गावाला घेऊन गेल्याच्यानंतर मग ह्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला, ह्यांच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता ठेवला. आणि मग मी मम्मी पप्पांसोबत, आता ऑफकोर्स आपल्या मुलीचं कुठंतरी अफेअर आहे हे कळल्याच्यानंतर मम्मी पप्पा पण तेवढे सावध होतात की बाबा तिच्यावरती एकदम प्रॉपर वॉच ठेवणं. मग मम्मीने मला गावाला घेऊन गेली की माझा कुठलाही कशाशी कॉन्टॅक्ट नको व्हायला असं. आणि ह्यांच्याकडे तर त्यावेळेला काही मोबाईलच नव्हतं, तर आमचा कोणताही कॉन्टॅक्ट चालू नव्हता.
पण फक्त प्रार्थना अशी मी माझी होती की देवाकडेच काहीतरी मागायचं की बाबा आमचं कुठेतरी झुळू दे. पण पळून जायचं पाऊल तर कधीच उचलायची हिंमत नाही झाली की असं वाटायचं की आपल्या एका चुकीमुळे आपल्या मम्मी पप्पांना खूप सारं भोगावं लागेल, खूप सारं ऐकून घ्यावं लागेल. असं तर म्हणजे ह्यांचं पण कधी नव्हतं की आपण पळून जाऊन लग्न करायचं वगैरे, असं अजिबात नव्हतं. मी पहिल्यापासून मी एकच ठरवलेलं की लग्न करायला आता ठीक आहे, ह्याच्याशीच करणार आहे, पण ते घरच्यांच्या संमतीने गाजत वाजत लग्न करायचं आहे एवढंच माझं फक्त म्हणणं होतं. गावाकडे गेल्याच्या नंतर पण खूप सारं बंदिस्त ठेवलेलं मम्मीने की कोणाशी बोलायचं नाही, घरातच बसायचं. रात्री झोपताना पण आहे ना ती तिच्या पदराला माझ्या ड्रेसची गाठण मारून अशी झोपायची की मी रात्रीची उठून कुठं जायला नको, हे तिला मोठं टेन्शन असायचं. तर ज्या वेळेला एकदा घरच्यांनी मीटिंग ठेवलेली की मीटिंग ह्याचसाठी ठेवली की ह्यांना येऊन सांगितलेलं, ह्यांच्या घरच्यांना सांगितलं पप्पांनी की तुम्ही डायरेक्टली या आणि सांगा की तुमच्या मुलाला आमच्या मुलीशी लग्न करायचं नाही आहे. असं तर डायरेक्टली खोटं बोलायला सांगितलं की माझ्या मनातून ते पूर्ण उतरतील असं. तर ह्यांच्या घरचे आले, ह्यांचे मम्मी पप्पा पण आले, पण त्यांनी तसं येऊन काही सांगितलं नाही कारण त्यांच्या मम्मीला माहिती होतं असं जर काही सांगितलं तर माझ्या मुलाने ऑलरेडी एकदा औषध खाल्लेलं आहे, ऑलरेडी एकदा विष खाल्लेलं आहे, परत एकदा जर आम्ही तसं बोललं तर हा जीवाचं काहीही करून टाकेल. तर त्यांनी तसं काहीच येऊन सांगितलं नाही आणि मग त्यावेळेला पण खूप सारी भांडणं झाली. म्हणजे आमच्या गावाकडचे माझे मामा मावशी काका वगैरे खूप सारे सगळ्यांना बोलवलं गेलं, मीटिंग ठेवली गेली की ह्या दोघांचं पुढे करायचं काय. पण त्या मीटिंगमध्ये पण मी हेच बोलायचे की लग्न करेल तर ह्याच्याशीच करेल. आणि माझ्या मामानी एक डायलॉग मारला होता की आपल्या जातीत किती पोरं पडले, तुला हाच पोरगा का सुचला, तुला हाच पोरगा का आवडला. तर मग मी पण म्हटलेलं की ठीक आहे ना, मग एवढे सगळे पोरं होते मग ह्याच्याशीच का नाही मी लग्न करू शकत, तुम्ही म्हणताय ना इतर कोण बघ, तर मग हाच का नको असं. तर माझी पण जिद्द होती की मला लग्न करायचं आहे, वाजत गाजतच करायचं आहे असं, मला छोटंसं लग्न नको आहे. तर फायनली मग खूप सारं स्ट्रगल केल्याच्या नंतर, खूप सारं सहन केल्याच्या नंतर फायनली आमचा लग्नाचा दिवस पण आला. लग्न अगदी खूप मोठ्या पद्धतीने झालं, पण काहीतरी चांगलं झाल्याच्या नंतर परत पुढे काहीतरी लाईफमध्ये चेंजेस होतातच, वाईट क्षण येतातच. तसेच मग लग्न तर अगदी गाजत वाजत झालं, खूप सारा संसार भेटला, चांगलं घर भेटलं, सासर पण चांगलं भेटलं. तर आम्ही गावाला गेलो, गावाला गेल्याच्या नंतर म्हणजे काहीच विषय नव्हता, आम्ही दोघं चांगलं आरामात राहत होतं कारण सासू सासरे होते तर त्यांच्यापाशी आम्ही छान व्यवस्थित राहत होतो. 4-5 महिने गावाला राहिलो. त्याच्यानंतर जेव्हा पुण्यात यायची वेळ झाली तर त्यावेळेला एकतर ह्यांना 1 रुपया कमवायची अक्कल नव्हती, मी पण काहीच काम करत नव्हते, आमच्या दोघांना कसलाही 1 रुपयाचा इन्कम नव्हता. त्यावेळेला आम्ही पुण्यात येऊन एक रेंटने घर घेतलं आणि मग तिथे जेव्हा आम्ही राहायला लागलो आणि हे मग नुकतेच 4-5 दिवस गेले आम्ही घरातच होतो, मग ह्यांना कुठेतरी जॉब भेटला आणि जॉब पण अगदी 6-7 हजाराचाच होता. आता पुण्यात राहायचं म्हटलं की रेंट देणं, लाईट बिल वगैरे खूप सारं मेंटेनन्स असतो की जे की आमचे 4-5 हजार तिथंच जात होते आणि बाकी तर राहायला खायला अजिबात 1 रुपया राहत नव्हता. आणि त्यावेळेला अशी कंडिशन आली ना की एक दिवस असा झाला की आम्हाला खायलासुद्धा घरात काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला आहे ना खरंच खूप म्हणजे मी पण खूप रडले होते, माझे मिस्टर पण आम्ही दोघंही खूप रडलो होतो की यार आपल्यावरती ही काय वेळ आली. आणि त्यावेळेला खूप असं वाटायचं, तर त्यावेळेला अशी एवढी वेळ आली ना की आमच्याकडे दोघांकडे म्हणजे ना 1 रुपया राहिला नव्हता, म्हणजे ना कपडे धुवायला साधा साबण नव्हता किंवा काहीच नव्हतं. तर मग मी मम्मीचं घर जवळच होतं पण त्यावेळेला लाज वाटायची की स्वतःच्या मनाने लग्न केलंय. मम्मी पप्पा तर म्हणत होते की तुला आम्ही चांगला नोकरीवालाच मुलगा बघून देणार, असं कोणाशी लग्न नाही लावून देणार. पण मग मम्मी पप्पांना ह्या गोष्टी कशा सांगायच्या की बाबा आमची अशी अशी कंडिशन चालू आहे, ह्यातनं आम्ही जातोय. पण तरी पण मग त्यातनंच आम्ही दोघं एकमेकांच्या खरं तर सोबत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना अनोळखी एरियात मी राहत होते, माझ्याकडं कसलाही मोबाईल नव्हता, हे जॉबवरती जायचे हे रात्रीचे यायचे, मी एकटी दिवसभरांची वाट बघत असायचे, कोणीही ओळखीचं नसायचं. तर ते क्षण खरं तर माझ्या आयुष्यात ना मी कधीही नाही विसरणार. आणि ना म्हणजे आत्ता पण म्हणजे त्यावेळेला तसे दिवस काढलेत ना की आपल्याकडं 1 रुपया नसताना आपण कसं राहतो, कसं जगतो. म्हणजे माझं एक छोटा किस्सा सांगते की मी ज्या सोसायटीत राहत होते तिथे बाहेर एक पाणीपुरीची गाडी होती आणि ती पाणीपुरीची गाडीवरती फक्त 10 रुपयाला पाणीपुरी होती, पण त्यावेळेला ती 10 रुपयाची पाणीपुरी खायलासुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते की 10 रुपयेसुद्धा नव्हते की ती 10 रुपयाची मी पाणीपुरी खाईल. म्हणजे एवढी बेकार कंडिशन. मग मी आत्ता पण ह्या गोष्टींचा खूप विचार करते की यार आपल्याकडं त्यावेळेला 10 रुपये नव्हते. तर मग आत्ता तसं म्हटलं तर मी खूप सारे आता सोशल मीडियावरती माझे खूप सारे म्हणजे फॉलोअर्स पण आहेत, खूप सारा इन्कम होतो आहे, म्हणजे भरपूर मी पैसे कमवते. पण आत्ता पण कुठंतरी 10 रुपये घालवायचे म्हणलं ना तर मी 10 वेळा विचार करते की यार आपण ह्याच गोष्टीतनं आलेलो, आपल्याकडं त्यावेळेला 10 रुपये पण नव्हते, तर आत्ता तर आपण नको एवढा खर्च करायला. म्हणजे काहींना वाटतं की बाबा हिच्याकडे एवढे पैसे येतात तरी ही किती कंजूसी करते, 1-1 रुपयाचा विचार करते, काही शॉपिंगला गेली तर 5 रुपये कमी करा, 10 रुपये कमी करा, असं लोकं नावं ठेवणारे तर असतात की यार किती कंजूसी, एवढा पैसा असून पण एवढा विचार करते.
पण ज्या वेळेला मी त्या कंडिशनमधून गेली ते दिवस मला मी कधीच लाईफमध्ये विसरणार नाही. म्हणजे 5-6 महिनेच आम्ही तसे काढले, पण त्याच्यानंतर जेव्हा माझ्या मुंबई पप्पांना कळलं की बाबा हिचं खूप ह्यांचे हाल चालू आहेत, की खाण्यापिण्याचे म्हणा इतर गोष्टींचे म्हणा, मग मम्मी पप्पांनी सपोर्ट करायला चालू केलं. आता ऑफकोर्स जरी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालं तरी पण मग त्यांना वाटणार की बाबा आपलीच मुलगी आहे, आपलंच जावई किती केलं तरी. मग त्यांनी त्यांचा सपोर्ट करायला चालू केलं, मग जरा कुठेतरी आमची प्रगती व्हायला लागली. मग नंतर त्याच्यानंतर काही दिवसांनंतरच आम्ही म्हणजे मम्मी पप्पांनी म्हणा, माझ्या सासू सासऱ्यांनी म्हणा, सगळ्यांनी मिळून सपोर्ट करून आम्हाला एक स्वतःचं घर भेटलं, स्वतःची एक जागा भेटली, की जेणेकरून लाईफ छान चालू झाली. मग नंतर माझं पण जॉबचं झालं तर मी पण कमवायला लागले, हे पण कमवायला लागले, म्हणजे व्यवस्थित. आपलं खूप जास्त इन्कम होत नव्हता त्यावेळेला पण आमचा, पण व्यवस्थित जेमतेम की आपला सुखाचा संसार चालू होईल इतपत्तर आम्ही दोघं पण कमवायला लागलो. आणि त्याच्यानंतर झालं म्हणजे मुलगा झाला आणि अगदी वेल सेट लाईफ चालू झाली. आणि मग नंतर लॉकडाऊनमध्ये फर्स्ट मी टिकटॉक व्हिडिओवर टिकटॉक ॲपवरती ना पहिल्यांदा व्हिडिओ केला. म्हणजे व्हिडिओ असा होता की कोरोनाचा, म्हणजे मी लोकांचे बघायचे पण मला असं कधी वाटलं नाही की बाबा मी स्वतः ह्या गोष्टी करेल. तर पहिल्यांदा कोरोनाचा एक व्हिडिओ होता, जे की मी 5 मंगळवार धरल कोरोना तू इथून जा असं काही काही होतं त्यात, तर तो केला आणि तो व्हिडिओ आहे ना खूप व्हायरल झाला. आणि त्याच्यानंतर माझ्या टिकटॉकवरती छान असं ग्रो व्हायला लागलं, तर मला वाटलं की यार मी हे सगळं करू शकते. लास्ट तर खूप वाटायची, लोकं नावं तर खूप ठेवायचे, पण असं वाटायचं की ठीक आहे ना हे काहींना आवडते, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही टाईपची लोकं लाईफमध्ये असतात. काही लोकं होते की काही छपरीपणा करते, काही व्हिडिओ करते लोकांच्या समोर, काही डान्स करते. डान्स तर मी शक्यतो करायचेच नाही, पण थोडंफार ॲक्टिंग असायची, तर लोकं नावं ठेवणारं तर खूप सारे होते. पण त्यातनं पण माझ्या मिस्टरांचा मला खरं तर खूप जास्त सपोर्ट होता. म्हणजे ते म्हणायचे की तू कर, तुला जमते. म्हणजे काही व्यक्ती असे असतात की त्यांनी कितीही काही केलं तरी त्यांचं तेवढा ग्रो होत नाही, तर तुझा एवढा फर्स्ट व्हिडिओ एवढा छान ग्रो झाला तर तू करू शकतेस. म्हणजे ते मला खूप गाईड करायचे की नाही, त्यांच्यामुळे खरं तर म्हणजे माझे इन्स्टावरती आत्ता 7.5 लाख फॉलोअर्स कम्प्लीट आहेत. आणि यूट्यूबवरती पण खूप सारे आहेत, फेसबुक अशा खूप साऱ्या ॲपवरती मी जी काही फेमस आहे ना त्याचं सगळं श्रेय माझ्या मिस्टरांना जातं. म्हणजे त्यांनीच मला ह्या क्षेत्रात म्हणजे सांगितलं की तू पुढे हो, तुला जमतं आहे, तू करतेस, तू करू शकतेस. तर मग टिकटॉकवरती तर खूप छान असा ग्रो झाला. आणि झालं काय, टिकटॉकवरती जेव्हा पण मी ग्रो झाले त्यावेळेला टिकटॉक बंद झालं. टिकटॉक बंद झाल्याच्यानंतर परत माझं जॉबला जायचं, म्हणजे डेली रुटीन चालू झालं आहे असंच. आणि इन्स्टा तर मला खूप उशिरानं कळलं, म्हणजे 1-2 वर्ष आधीच मला इन्स्टा कळलं की बाबा इंस्टाग्राम हे एक असं ॲप आहे की जिथं टिकटॉकसारखेच आपण व्हिडिओ करू शकतो. तर इन्स्टावरती व्हिडिओ पण स्टार्ट केले, तिथे पण खूप छान असा रिस्पॉन्स आला तुमच्या सगळ्यांचा. आणि त्याच्यानंतर यूट्यूबचं चॅनल म्हटलं तर मी आत्ता काही दिवसांपूर्वीच होतं. आणि आपलं असं असतं ना की 4 भिंतीच्या आतमध्ये मी बडबड करू शकते, पण 4 चौकात गेले तर मी काहीच बोलू शकत नाही, म्हणजे लाजतो आपण. म्हणजे नाही का, मी एक साधारण मुलगी की जी 4 माणसात गेली की लाजणार, एखादा शब्द बोलायला पण मला लाज वाटते असं. तर मग मला असं वाटायचं की मी यूट्यूबवरती नाही असं काही करू शकत, पण यूट्यूबवरती पण माझं 7-8 महिने छान असं चॅनल ग्रो झाला, मॉनिटाईज झाला. आणि खूप छान वाटते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं माझ्या मिस्टरांना की त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. तर आत्ता माझं सगळं आहे, म्हणजे माझ्याकडे माझं स्वतःचं घर आहे, माझी स्वतःची गाडी आहे आणि अगदी वेल सेट लाईफ आहे. इन्कम वगैरे भरपूर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेमस पण भरपूर आहे. पण मी एक गोष्ट नोटीस केली की ज्या वेळेला मी भिकारी होते, म्हणजे माझ्याकडे एकही रुपया नव्हता, ज्या वेळेला मी रेंटने राहत होतो किंवा आमचं स्वतःचं काहीच नव्हतं, तर त्यावेळेला जी आपली लोक असतात म्हणजे जे नातेवाईक म्हणा किंवा जी जवळची माणसं की जी त्याआधी सगळी गोड बोलत होती ती सगळी आत्ता वाईट झालीत. म्हणजे माहीत नाही कारण काय असेल, पण एखादी मला एवढं समजलं की एखादी व्यक्ती जेव्हा खूप पुढं जाते निघून खूप जास्त फेमस होते, तर त्या व्यक्तीसोबत खरंच जी जवळची माणसं असतात ना ती सगळी वाईट झालेली आहेत. म्हणजे माझ्यासोबत तरी तसं झालं आहे की जी लोकं मला आधी खूप चांगली म्हणत होते तर तीच आत्ता मला नावं ठेवतात. माहीत नाही असं का झालं आहे, खूप सारे लोक मला ओळखायला लागलेत. आणि मी जेव्हा कुठं जाते एखाद्या पब्लिकच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी जाते, त्यावेळेला ना लोक मला समोरून आवाज देतात की तुम्ही अश्विनी चोरमल ना, तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो, यूट्यूबला तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे, इन्स्टावरती तुम्हाला बघतो. तर एवढं भारी वाटतं यार की आज मला म्हणजे माझ्या कॉलनीतली 4-5 लोकं ओळखणारी तिथं आज मला एवढी लोकं ओळखतात आणि ते समोर येऊन माझं कौतुक करतात खरंच, की ह्यापेक्षा दुसरी भारी गोष्ट माझ्यासाठी तरी काहीच नाही आहे. तर खूप भारी वाटतं, खूप
सारं हे असतं की लोक नाव ठेवतात, आपण लोकांचा विचार करत बसतो म्हणून लपूनछपून काही गोष्टी करायच्या, कारण मी तर त्याच करत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आता माझं सासर म्हणजे अगदी गावाकडं, गावाकडच्या लोकांची विचार करायची पद्धत खूप वेगळी की बाबा ह्यांची सून शहरात राहते म्हणजे असं करते, व्हिडिओ करते, जगासमोर असं करते तसं करते, असं खूप सारे लोक नावं ठेवणारे असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, माझ्या सासू सासऱ्यांनी मला फुल सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी मला कधीच असं म्हटले नाहीत की तू ही गोष्ट करू नको किंवा तू हे कपडे घालू नको, असं कधीच त्यांनी मला कुठल्याच गोष्टीत अडवलं नाही. आणि मिस्टर तर ऑफकोर्स ते प्रत्येक बायकोच्या मागं त्यांचं नवऱ्याचा तर पाठिंबा असतोच, प्लस सासू सासऱ्यांचं झालं, माझ्या मम्मी पप्पांचं झालं, तर ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी माझी डेअरिंग वाढत गेली की मी सोशल मीडियावर अजून व्हिडिओज करावेत. आणि माझा इन्स्टावरती ना प्रत्येक गोष्टीची बघा सुरुवात होते ती देवापासून होते. तर तसंच माझं इन्स्टावरती एक विठ्ठलाची मूर्ती आहे सासवडमध्ये, तर त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथला माझा पहिला व्हिडिओ होता की जो की छान असा व्हायरल झालेला, म्हणजे 8-9 लाख व्ह्यूज आलेले त्या व्हिडिओला. तर देवापासूनच माझे पण त्या चांगल्या कार्याची सुरुवात माझी पण विठ्ठलापासून झाली. तर प्रत्येकाच्या ह्याच्या मागे असताना की देवच असतो, की जे आपल्याकडून ज्या गोष्टी करतो ते व्हायरल पण तेवढंच देवाच्या कृपेने झालं. आणि मग छान मला उत्साह वाढत जातो की बाबा आपल्याला एवढा छान रिस्पॉन्स येतो आहे. तर तसं करत करत मी छान असं व्हिडिओज करायला लागले आणि घरच्यांचं पण खूप आहे सपोर्ट, तो तर भाग वेगळाच. तर खूप छान वाटलं मला अशी माझी पूर्ण लाईफ तुमच्या समोर मांडायचा चान्स भेटला. तर खरंच ग्रोमोशन टीमला मी खूप खूप धन्यवाद देते की मला हे माझ्या लाईफमधले काही पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करता आले, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.